महात्मा गांधीजींनी जसं आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिलं तसंच स्वातंत्र्य आता आपल्याला मिळवायचं आहे ते अंधत्वापासून। कोकणच्या स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह घेऊन येत आहे एक सामाजिक अभियान, तुमचं विजन आमचं मिशन। तुमचं विजन आमचं मिशन यामध्ये होणार मोफत नेत्र तपासणी, मोफत चष्मा वाटप आणि मोफत मोतीबिंदू ऑपरेशन। प्रत्येक तालुक्यात होणार नेत्र तपासणी, तसेच विशेष अतिथींच्या उपस्थितीत होणार भव्य दिव्य असा मेगा आय कॅम्प, दिनांक 30 जानेवारी 2020। वेळ सकाळी 10 ते 12। स्थळ वासुदेवानंद ट्रेड सेंटर हॉटेल आरएसएनच्या मागे, उद्यम नगर, कुडाळ। ऑफिस संपर्क 0 23 63 272 191, मोबाईल 99 22 92 81, 94 94 01 91। तुमचं आमचं मिशन। कळसुली परिसरात बेबंद सुरू असलेल्या क्रशरच्या स्फोटांमुळे परिसरातील घरांना गेलेले तडे आणि भरधाव सुरू असलेली डंपर वाहतूक या विरोधात कळसुलीवासियांनी एल्गार पुकारत डंपर वाहतूक रोखून धरली। कळसुली परिसरात मोठ्या प्रमाणात काळी खडी या गौण खनिजाच्या उत्खनन करणाऱ्या क्रशर आहेत। या क्रशरमधील खडी वाहतूक करण्यासाठी कळसुली ते कणकवली मार्गावर भरधाव वेगानं जाणाऱ्या डंपरमुळे वाहन चालक आणि प्रवासी यांना नेहमी त्रास होतो। क्रशरमधील स्फोटांमुळे कळसुली परिसरातील घरांना तडे जाण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे। तसेच खडी वाहतूक करताना डंपर चालक भरधाव वेगानं डंपर चालवत असल्यामुळे इतर वाहन चालक व प्रवासी यांना नाहक त्रास सहन करावा लागतोय। डंपर चालकांच्या हलगर्जीपणामुळे मोठ्या अपघातांची शक्यता वाढली आहे। या डंपर चालकांमुळे यापूर्वी छोटे मोठे अपघात घडल्याच्या घटना घडल्यात। वारंवार लक्ष वेधूनही याबाबत कोणतीही कारवाई न झाल्यानं अखेर कळसुली ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेत डंपर वाहतूक बंद केली। यावेळी आक्रमक कळसुली ग्रामस्थांची समजूत काढत यावर योग्य तो तोडगा काढू असं आश्वासन क्रशर मालकांनी ग्रामस्थांना दिलं। मागण्यांकडे दुर्लक्ष करून कोणतीही कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन छेडू असा इशारा कळसुली ग्रामस्थांनी दिलाय। यावेळी कळसुली सरपंच साक्षी परब, माजी सरपंच अतुल दळवी, ग्रामपंचायत सदस्य सचिन पारधीये, प्रवीण दळवी, तंटामुक्ती अध्यक्ष मधुकर चव्हाण, विठ्ठल चव्हाण, नंदकिशोर परब, सुशील सावंत, ग्रामपंचायत सदस्य नरेश तळवी आदींसह क्रशर मालक तसेच डंपर चालक उपस्थित होते। आपल्याकडे खडी घेऊ येणार त्यामुळे अशी जबाबदारी कोण आज इथे आंदोलन करण्यात आले आहे कारण की डंपरच्या विषया संदर्भात डंपर वाहतूक वेगाने वाहतूक कंटिन्यू वाढते आहे त्यांची, कारण की ग्रामस्थांचा आक्रमक झालेला आहे। ग्रामसभेतही देखील त्यांचा ठराव करण्यात आलेला आहे की ह्यांचं ॲक्सिडेंट होऊ शकतो एखाद्या वेळी। त्या दिवशी जी घटना 21 तारखेला माझ्यावरती घडलेली, पूर्ण माझ्या अंगावरती डंपर आणलेला आहे, त्या डंपरवर मी कारवाई केली, त्यांची समजूती देखील काढली। ग्रामस्थांची वारंवार ती ग्रामसभेमध्ये मासिक मीटिंगमध्ये देखील त्यांचे विषय घेऊन त्यांची समजूत काढून सांगण्यात आलेली आहे, त्याच्या परिक्रिया झालेला आहे। आता आम्ही ग्रामस्थ एकत्र आलो आहोत, आंदोलन केली आहे, तिथे अभित नाईक आणि संदेश सतीश नाईक इथे येऊन ग्रामस्थांची समजूत काढलेली आहे बऱ्यापैकी, पण तरीही संताप वाढलेला आहे ग्रामस्थांचा। सती
सतीश नाईकांनी आणि ह्यांनी सांगितलं आहे की 10 तारीखला सॉरी 7 तारीखला 10 वाजता आम्ही ग्रामपंचायतमध्ये ग्रामस्थांशी काही प्रश्न आहेत त्यांची उत्तरं आम्ही देऊ. सर्व केशर मालक येऊन तिथे उपस्थित राहून प्रश्न कौसुली ग्रामपंचायतमध्ये येऊन आम्ही तोडगा काढू ह्या विषयावरती. जर ह्याच्यावरती तोडगा नाही काढल्यावरती सगळे ग्रामस्थ इथे उपोषणाला आंदोलनाला बसण्यात येणार आहे. आज या कळसुली घोडगे फाट्यावर जे कळसुली आणि घोडगे परिसरामध्ये क्रशर आहेत आणि या क्रशरवरून खडीची होणारी वाहतूक मोठ्या प्रमाणात आहे. या ठिकाणी दिवसाला कमीत कमी 100 डंपरची ये जा, दिवसाला 4 ते 5 फेऱ्या एका डंपरच्या, अशा जवळजवळ 500 फेऱ्या दिवसाला बसत असतात. अधिक या ठिकाणी पुढील जे ही दशकृषी आहे, घोडगे दशकृषी, या ठिकाणी होणारी वाहतूक पहिली तर हा रस्त्याला ची वाहतूक मोठी अवजड वाहनं वाहतूक करणं कठीण आहे. अशा वेळेला या ठिकाणी हायवा डंपर, जवळजवळ 30 ते 40 हायवा डंपर या ठिकाणी वाहतूक होत असते. कंटिन्यू कणकवलीपर्यंतची वाहतूक आहे आणि आमच्या ह्या गावातील जे लोक 2-व्हीलरने जाणारे लोक असतील किंवा 4-व्हीलरने जाणारे लोक आहेत यांना या वाहतुकीचा मोठ्या प्रमाणात अडचण होतं. दुसरं म्हणजे या गाड्यांवर असणारे जे ड्रायव्हर आहेत हे बाहेर गावचे, म्हणजे महाराष्ट्राच्या बाहेरची लोकं या ठिकाणी ड्रायव्हर आहेत आणि हे ड्रायव्हर अतोनात आपल्याला अगदी स्पीडला जेवढं शक्य होईल तेवढ्या स्पीडला या ठिकाणी गाड्या चालवतात. या रस्त्याची रुंदी पाहिली, रस्त्याची अवस्था पाहिली तर 25 टनांच्या गाड्यांची वाहतूक करण्याची रस्त्याला या रस्त्यावरून वाहतूक करण्याची परवानगी शासनाची नाही आहे. असंही असतानासुद्धा या ही लोकं एवढ्या अवजड वाहतूक या ठिकाणी करतात, या रस्त्यावरून करतात. त्यामुळे रस्त्याची झालेली दुर्दशा प्रत्यक्ष आपण पाहिली तर पुढच्या 4-5 महिन्यात पूर्णतः वाहतूक या रस्त्याची बंद होऊ शकते अशी अवस्था या रस्त्याची झालेली आहे. आणि त्यातूनच अशा रस्त्याने 2-व्हीलर किंवा 4-व्हीलर वाहतूक होणं सुद्धा आता कठीण आहे. आणि ह्या जे ड्रायव्हर आहेत ह्यांच्या जे डंपर आहेत हे डंपर ओव्हरलोड डंपर या ठिकाणी वाहतूक करतात, ग्रामस्थांच्या अंगावर येतात. ज्या ज्या ठिकाणी वळणं आहेत त्या त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची झाडी मारलेली नाही आणि त्यामुळे समोरनं येणारी 2-व्हीलर किंवा 4-व्हीलर दिसत नाही. अशा परिस्थितीमध्ये आज आमच्या जवळजवळ 10 ते 12 कार्यकर्त्यांना या ठिकाणी ते पडले आहेत किंवा त्यांच्या गाड्यांना खरचटले आहेत अशी अवस्था आहे. आमच्या कळसुलीच्या सरपंच आहेत, त्यांच्या अंगावर गाडी घातलेली होती. त्यामुळे आज आम्ही सर्वांनी या ठिकाणी जमून या डंपर मालकांना आणि जे क्रशर मालक आहे यांना जा विचारण्याचं आम्ही काम केलेलं आहे. आणि येत्या 7 तारखेला मंगळवारी आता या ठिकाणी अभिज नाईक ज्यांचा क्रशर आहे ते स्वतः मालक उपस्थित होते, सतीश नाईक उपस्थित होते. या दोघांनी सर्व क्रशर मालकांना एकत्र करून या आमच्या गावातील ग्रामस्थांशी मीटिंग करण्याचं आम्हाला कमिटमेंट दिली. ती 7 तारखेला मीटिंग कौसुली ग्रामपंचायतमध्ये होईल आणि तदनंतर या वाहतुकीवर सुधारणा झाली असं आम्हाला दिसलं तर हे आंदोलन थांबेल. वाहतुकीवर आंदोलन समजा ते निर्बंध आला नसेल या ड्रायव्हर लोकांवर तर आम्ही हे आंदोलन पुढे असंच चालू आहे. कोकणातल्या ताज्या घडामोडी सर्वप्रथम पाहण्यासाठी सबस्क्राईब करा कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह यूट्यूब चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.